विभिन्न थाना क्षेत्र अंतर्गत बाइक चोरी समेत घर में चोरी की घटना को अंजाम देने वाले शातिर चोर को नागपुर अपराध शाखा यूनिट 3 के पदक ने धरपकड़ कर वाठोड़ा पुलिस के हवाले किया है। मूल रूप से मध्य प्रदेश के जिला सिवनी निवासी संदीप टेमरे उम्र 23 वर्ष वर्तमान में नागपुर के भांडेवाड़ी में रहता है, जिसने वाठोड़ा थाना क्षेत्र अंतर्गत चार घर में चोरी कर सोने चांदी के आभूषण चुराए। सकरदरा थाना अंतर्गत फिर एक घर में चोरी की, साथ ही बाइक क्रमांक MH49AF9214 चुराई। इतना ही नहीं, तुमसर से भी उसने MH36S8829 और MH36S9567 इन नंबरों की गाड़ियां चुराई। वाठोड़ा सकरदरा और तुमसर पुलिस स्टेशन अंतर्गत आरोपी पर विभिन्न धाराओं के तहत कई मामले दर्ज थे। आरोपी के बारे में नागपुर अपराध शाखा यूनिट 3 को गुप्त जानकारी प्राप्त हुई, जिसके आधार पर उसे गिरफ्तार कर वाठोड़ा पुलिस के हवाले किया गया। आरोपी से 4,64,400 रुपए का माल जब्त किया गया है। खेमचंद टेमरे हा आरोपीने वाठोडा सक्करदरा या भागामध्ये घरफोड्या वगैरे केलेल्या आहेत अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे आपण त्या आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एकूण 5 घरफोड्या आणि प्लस त्याच्यामध्ये 3 मोटरसायकल चोरीचे गुन्हे आपण उघड केलेले आहेत। त्यामध्ये 5 घरफोड्यापैकी वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 4 घरफोड्या आहेत आणि सक्करदरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 1 घरफोडी आहे। तसंच त्या 3 ज्या मोटरसायकल चोऱ्या आहेत त्यामध्ये सक्करदरा पोलीस स्टेशनची 1 मोटरसायकल चोरी जी आहे आणि 2 ज्या आहेत 2 मोटरसायकल ह्या तुमसर भंडारा जिल्हा येथील गुन्हे आपण डिटेक्ट केलेले आहेत। असे एकूण 8 गुन्हे, एकूण 4,60,400 रुपयेचा मुद्देमाल, त्यामध्ये सोने चांदीचे दागिने, सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम आणि 3 मोटरसायकल गाड्या अशा आपण हस्तगत केलेल्या आहेत। यामध्ये आरोपीची मोडस अशी होती की तो रात्री उशिरा रात्री बाहेर निघायचा आणि एकट्यानेच जे मोकळे घर दिसतात अगदी वाठोडा साईड आणि सक्करदरा साईड बहादुरा मार्ग भागातील घरपोड्या आहेत की ज्या ठिकाणी रात्री 11-12 नंतर थोडंसं निर्जन होऊन जातं की लोक कुणी बाहेर पडत नाहीत, मोठमोठे घरे असतात, स्पेशियस असतात, आजूबाजूला फारसा वावर नसतो लोकांचा, अशा ठिकाणी त्या भागामध्ये जाऊन त्यांनी एकट्याने बंद घरं लॉक तोडून घर ह्या सदरच्या घरपोड्या। NBCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहीन पठान की रिपोर्ट।